नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिग्नॉमेट्री शिकणार आहोत. या भागात आपण काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे शिकणार आहोत व नंतर त्या गुणोत्तरांवर आधारित काही त्रिकोणमितीय नित्यसमानता शिकणार आहोत. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की उन्नत कोन व अवनत कोन काय असतं आणि ते व इतर शिकलेले त्रिकोणमितीय नित्यसमानता व गुणोत्तरे वापरून उंची व अंतरे यांवरील काही उदाहरणे आपण सोडवणार आहोत. पुढे जाण्याच्या आधी इयत्ता 9वीमध्ये शिकलेल्या 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण आधी आठवूयात. आपल्याकडे एक काटकोन त्रिकोण ए बी सी आहे, ज्याच्यामध्ये बी या कोणाचा माप 90 डिग्री आहे व सी या कोणाचा माप 30 डिग्री आहे. तर थीटा या कोनाशी आज संबंधित 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरे जे आपण इयत्ता 9वीत शिकलेलो होतो ती होती साईन थीटा, ज्याला ए बी या रेडियलला ए सीने भागल्याने मिळते, कॉस थीटा जी बी सीला ए सीने भागल्याने मिळते, व टॅन थीटा ज्याला साईन थीटाला कॉस थीटाने म्हणजेच ए बीला बी सीने भागल्याने येते. आता आपण या 3 गुणोत्तरांवर आधारित 3 नवीन त्रिकोणमितीय गुणोत्तरे बघणार आहोत. तोच काटकोन त्रिकोण आपण पाहूया. पहिला गुणोत्तर आहे कोसेक थीटा, जे साईन थीटाचा व्यस्त काढल्यावर आपल्याला मिळतं, म्हणजेच कोसेक थीटाला ए सीने ए बीने भागल्याने आपल्याला कोसेक थीटा मिळणार आहे. पुढचा आहे सेकंड थीटा, ज्याला कॉस थीटाचं व्यस्त काढल्याने आपल्याला मिळतो, म्हणजेच ए सीला आपण बी सीने भागायचं आहे. आणि शेवटचा आहे कॉट थीटा, ज्याला टॅन थीटाचं व्यस्त काढल्याने आपल्याला मिळतो, म्हणजेच बी सीला ए बीने भागायचं आहे. आता आपल्याकडे एकूण 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपल्याला माहिती झाली आहेत. कदाचित ही सगळी लक्षात ठेवणं थोडं कठीण जाईल, पण एक ही सगळी लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग असा आहे. एक लक्षात ठेवा की साईन आणि कॉस ही 2 त्रिकोणमितीय गुणोत्तरे जर आपल्याला काढता आली तर बाकी 4ही गुणोत्तरे या 2 गुणोत्तरांवरून आपल्याला काढता येतात. कारण की टॅन थीटा हे गुणोत्तर साईनला कॉसने भागल्याने मिळते, सेकंड थीटा हे गुणोत्तर कॉसचं व्यस्त घेतल्याने मिळते, कोसिकंड थीटा हे गुणोत्तर साईनचं व्यस्त काढल्याने मिळते आणि कॉट थीटा हे गुणोत्तर टॅनचं व्यस्त काढल्याने मिळते. त्यामुळे साईन आणि कॉस ही 2 महत्त्वाची गुणोत्तरे आहेत. परत आपण ए बी सी हा काटकोन त्रिकोण पाहूयात. तर साईन आणि कॉस या 2 गुणोत्तरांसाठी नेहमी त्रिकोणाच्या कर्णाने, ज्यालाच इंग्लिशमध्ये हायपोटेन्यूस असं म्हणतात, त्याने भागावे. आता साईनसाठी कुठली रेष वापरावी, ए बी का बी सी? तर हे लक्षात ठेवा की साईनचा स म्हणजेच कोणाच्या समोरच्या रेघेला कर्णाने भागावे. आपला कोन थीटा ज्याच्या समोरची रेष आहे ए बी, म्हणून आपण साईन थीटासाठी ए बीला ए सीने भागणार आहोत आणि कॉससाठी उरलेली रेष म्हणजेच बी सीला ए सीने भागणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला साईन व कॉस ही 2 गुणोत्तरे काढता येतात व या 2 गुणोत्तरांच्या आधारे बाकी 4ही गुणोत्तरे काढता येतात. याचंच आपण आता एक उदाहरण पाहूयात. आपल्याला एक काटकोन त्रिकोण ए बी सी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ए बीची लांबी 5 सेंटीमीटर आहे व बी सीची लांबी 12 सेंटीमीटर आहे. ए सी बी या कोणाचा माप आपल्याला थीटा दिलेला आहे आणि आपल्याला थीटाचे सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढायचे आहेत. तुम्हाला लक्षात आलेलं असेलच की अर्थात आपल्याला ए सी या रेषेची लांबी पहिल्यांदा पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ पॉज करा, स्वतः एकदा प्रयत्न करा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकी याच्यासाठी पुढचा व्हिडिओ बघा. आपण आता उत्तराकडे वळूयात. तर ए सी या रेघेची लांबी काढण्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरणार आहोत. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार
ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग। जर ए बी ची लांबी आपल्याला 5 सेंटीमीटर ही दिलेली आहे व बी सी ची लांबी ही 12 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच 5 सेंटीमीटरचा वर्ग अधिक 12 सेंटीमीटरचा वर्ग बरोबर ए सीच्या लांबीचा वर्ग। 5 चा वर्ग असतो 25 आणि 12 चा वर्ग असतो 144, म्हणजे 25 अधिक 144 म्हणजेच 169 सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर ए सीच्या लांबीचा वर्ग। दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतल्यावर आपल्याला ए सीची लांबी मिळते जी आहे 13 सेंटीमीटर। एकदा ए सी ए बी बी सी या तिन्ही बाजूंची लांबी आपल्याला मिळाल्यावर आपण थीटाचे सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढू शकतो। सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण काढलेले आहेत। साईन थीटा हे गुणोत्तर ए बी ला ए सीने भागल्याने मिळते, थीटाच्या समोरची बाजू म्हणजेच ए बीला ए सीने भागल्याने मिळते जे आहे 5/13। तसंच कॉस थीटा हे गुणोत्तर बी सीला ए सीने भागल्याने मिळते जे आहे 12/13। टॅन थीटा हे गुणोत्तर ए बीला बी सीने भागल्याने मिळते जे आहे 5/12। कोसेक थीटा ह्यालाच साईन थीटाचं व्यस्त काढल्याने मिळते जे आहे 13/5। सिकेंड थीटा हे गुणोत्तर कोस थीटाचं व्यस्त काढल्याने मिळते जे आहे 13/12। आणि शेवटचं कॉट थीटा हे गुणोत्तर टॅन थीटाचं व्यस्त काढल्याने मिळते जे आहे 5/12, माफ करा, 12/5। तर आता काही असे कोणाचे माप आहेत ज्यांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपल्याला आधीपासूनच माहिती आहेत जी आहेत 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आणि 0 डिग्री। ही गुणोत्तरे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा 45 डिग्रीचं काढण्यासाठी तुम्ही ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे लक्षात ठेवलेली बरी, म्हणजे कुठलाही प्रश्न सोडवताना ही फटाफट वापरता येतात। आता आपण या 6 शिकलेल्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर आधारित काही त्रिकोणमितीय नित्यसमानता ज्यालाच ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज असं म्हणतात हे शिकणार आहोत। परत तोच काटकोन त्रिकोण ए बी सी ज्याच्यात बी हा काटकोन आहे आणि सी या कोणाचा माप थीटा आहे। तर पायथागोरस सिद्धांतानुसार ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग। आता समीकरण 1 ला जर आपण दोन्ही बाजूने ए सीचा वर्गाने भागले तर आपल्याला मिळते ए बी भागिले ए सी याचा वर्ग अधिक बी सी भागिले ए सी याचा वर्ग बरोबर 1। आता तुमच्या लक्षात आलं असेल की ए बी भागिले ए सी म्हणजेच थीटा याचा साईन घेतल्यावर आपल्याला मिळतं व बी सी भागिले ए सी म्हणजेच कॉस थीटा। त्यातून आपल्याला आपलं पहिलं त्रिकोणमितीय नित्यसमानता मिळते जी आहे साईनचा वर्ग अधिक कॉसचा वर्ग बरोबर 1। तसंच समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस ए बी स्क्वेअरने भागून आपल्याला मिळते 1 अधिक BC/AB ज्याचा वर्ग बरोबर AC/AB चा वर्ग। तर BC/AB हे कॉट थीटा असतं व AC/AB हे कोसेक थीटा असतं, म्हणजेच आपल्याला मिळतं 1 अधिक cot² बरोबर cosec² ही आपली दुसरी त्रिकोणमितीय नित्यसमानता आहे। आणि शेवटचं समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस BC² भागून आपल्याला मिळतं AB/BC² प्लस 1 AC/BC². आता AB/BC म्हणजेच टॅन थीटा व AC/BC म्हणजेच सिकेंड थीटा।
त्याने आपल्याला तिसरी आणि शेवटची त्रिकोणमितीय नित्यसमानता मिळते, जी आहे टॅनचा वर्ग अधिक एक बरोबर सेकचा वर्ग. तर आता आपण एक सारांश पाहूयात. आपण सहा नवीन त्रिकोणमितीय गुणोत्तरे व तीन त्रिकोणमितीय नित्यसमानता शिकलो. तोच आपला त्रिकोण ए बी सी, जीची ही सहा गुणोत्तरे आहेत. साईन थीटा व कॉस थीटासाठी जे सांगितलं होतं की थीटाच्या समोरचा म्हणजेच साईनसाठी थीटाच्या समोरचा वापरावा, ज्या म्हणजेच ए बी भागिले ए सी, व कॉससाठी दुसरी बाजू म्हणजेच बी सी भागिले ए सी. एकदा साईन आणि कॉस ही गुणोत्तरे आपल्याला आली, बाकी चारही गुणोत्तरे आपल्याला मिळतात, कारण टॅन हे गुणोत्तर साईनला कॉसने भागल्याने येते, कोसेक हे गुणोत्तर साईनचा व्यस्त काढल्याने येते, सेक हे गुणोत्तर कॉसचं व्यस्त काढल्याने येते, आणि कॉट हे गुणोत्तर टॅनचं व्यस्त काढल्याने येते. आणि तीन त्रिकोणमितीय नित्यसमानता जे आपण शिकलेले आहोत त्या आहेत साईनचा वर्ग अधिक कॉसचा वर्ग बरोबर एक, एक अधिक टॅनचा वर्ग बरोबर सेकचा वर्ग, व एक अधिक कॉटचा वर्ग बरोबर कोसेकचा वर्ग. पुढे जायच्या आधी ही या गुणोत्तरे व नित्यसमानतांवर एक अवघड उदाहरण आपण पाहूयात. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की एक वजा साईन थीटा भागिले एक अधिक साईन थीटा या पूर्णाचं वर्गमूळ बरोबर सेक थीटा वजा टॅन थीटा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा आपणून प्रयत्न करा. उत्तराकडे वळूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वर्गमुळाबरोबर कसे वापरावे हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे वर्गमुळापासून आपण सुटका कशी होती आहे ते आपण पाहूया. आपल्याला दिलं आहे एक वजा साईन थीटा भागिले एक अधिक साईन थीटा, तर याला आपण एक अधिक साईन थीटा भागिले एक अधिक साईन थीटाने गुणले, ह्याचाच अर्थ आपण कुठल्याही गोष्टीला एकने गुणले तर आपल्याला परत तीच गोष्ट मिळते, म्हणजेच आपल्या अंशात असते एक वजा साईन थीटाचं वर्गमूळ गुणिले एक अधिक साईन थीटाचं वर्गमूळ, आणि आपल्या विभाजकात आहे एक अधिक साईन थीटाचं वर्गमूळ व त्याचा वर्ग. आता वर्गमुळाचा वर्ग घेतल्यावर आपल्याला परत तीच गोष्ट परत मिळणार आहे, व आपल्या अंशात असणार आहे एक मायनस साईनचा वर्ग आणि त्या अख्ख्याचा वर्गमूळ, आणि आपल्या विभाजकात आहे एक अधिक साईन थीटा. आता आपण एक त्रिकोणमितीय नित्यसमानता शिकलो होतो, जी होती साईनचा वर्ग अधिक कॉसचा वर्ग बरोबर एक. आता याच नित्यसमानता जर मी साईनच्या वर्गाला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे नेलं तर आपल्याला मिळते एक वजा साईनचा वर्ग बरोबर कॉसचा वर्ग. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक वजा साईनचा वर्ग हे आपल्या अंशात आहे, तर पहिलं आणि दुसरं समानता वापरून आपल्याला मिळते एक वजा साईनचा वर्ग भागिले एक अधिक साईनचा वर्ग बरोबर कॉस भागिले एक अधिक साईन. हे आपण लक्षात ठेवूयात, हे आपल्याला पुढे लागेल. आता आपण लक्ष देऊयात सिकंड थीटा मायनस टॅन थीटाला कसे सांभाळावे. तुम्हाला लक्षात असेल की सिकंड थीटा हे कॉसचं व्यस्त काढल्याने मिळते, व टॅन थीटा हे साईनला कॉसने भागल्याने मिळते. तर आपल्याकडे माहिती आहे की सिकंड थीटा वजा टॅन थीटा बरोबर एक वजा साईन थीटा भागिले कॉस थीटा. दोन्ही गोष्टींचे विभाजक सारखे असल्याने आपण अंशांची वजाबाकी केलेली आहे. तर
एक वजा साइन थीटा भागीले कॉस थीटा, ह्याला आपण कॉस थीटा भागीले कॉस थीटाने मल्टीप्लाय केले, सॉरी गुणले एक वजा साइन थीटा भागीले कॉस थीटा, ह्याला आपण कॉस भागीले कॉसनी गुणतो. हे आपण असं का करतो? ह्याच्यासाठी आपण मागच्या पानावर जाऊया. आपल्याला वर्गमुळा ची समानता कॉस भागीले एक अधिक साइन अशी मिळाली होती. हीच मिळवण्यासाठी आपण कॉस भागीले एक अधिक साइन नी गुणतो. पण जर गुणलंय तर भागायला सुद्धा पाहिजे, म्हणून आपण कॉस भागीले कॉस आणि एक अधिक साइन भागीले एक अधिक साइननी गुणतो. यातून आपल्याला मिळते एक वजा साइन गुणिले एक अधिक साइन भागीले कॉस भागीले कॉस. आणि या सर्वाला कॉस भागीले एक प्लस साइनने गुणलेला आहे. आता एक वजा साइन गुणले एक अधिक साइन याची किंमत एक वजा साइनचा वर्ग अशी होते, व कॉस गुणिले कॉस म्हणजेच कॉसचा वर्ग. आता पुन्हा ती पुन्हा शिकलेली त्रिकोणमितीय नित्य समानता वापरून आपल्याला मिळते की एक वजा साइनचा वर्ग बरोबर कॉसचा वर्ग. म्हणजेच आपल्याला पुन्हा एकदा मिळते सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर कॉसचा वर्ग भागिले कॉसचा वर्ग गुणिले कॉस भागिले एक अधिक साइन, ज्याची म्हणजेच कॉस थीटा भागिले एक अधिक साइन थीटा, जे आपल्याला आधीसुद्धा मिळालेले होते. तर तिसरं आणि चौथी समानता वापरून आपण प्रश्नात विचारलेला सिद्धांत साध्य करतो. म्हणजेच एक वजा साइन थीटा भागिले एक अधिक साइन थीटा त्याचा पूर्णाचा वर्गमूळ बरोबर सेक थीटा वजा टॅन थीटा. आता त्रिकोणमितीय नित्य समानता शिकल्यावर आपण उन्नत कोन व अवनत कोन काय असतं हे जाणून घेणार आहोत. यांनाच इंग्लिशमध्ये अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हणतात. तर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच उन्नत कोनसाठी क्षितिज समांतर रेषेपासून जर आपण वर बघत आहोत, आपली दृष्टी रेषा जर क्षितिज समांतर रेषेच्या वर बघत आहे आणि कोणाची बाजू वरती असेल तर त्याला उन्नत कोन असं म्हणतात. या चित्रात बी ए एम हा आपला उन्नत कोन आहे. तसंच जर क्षितिज समांतर रेषेच्या आपण खाली पाहत आहोत, म्हणजेच आपला कोणाचा माप खाली आहे, तर त्याला अवनत कोन असे म्हणतात. या चित्रात एम ए बी हा अवनत कोन आहे. आता उन्नत कोन आणि अवनत कोन संबंधी काही उदाहरणे आपण पाहूयात आणि सोडवूयात. पहिलं उदाहरण, एका दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30 डिग्री मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः एकदा प्रयत्न करा. उत्तराकडे वळूया. उत्तराच्या सुरुवातीला आपण एक चित्र काढूया. ज्या चित्रात ए बी हा दीपगृह आहे व सी हे आपला जहाज आहे. एम ए सी म्हणजेच थीटा हा कोन आपला अवनत कोन आहे. लक्षात घ्या, एम ए म्हणजेच ही क्षितिज समांतर रेषा आहे आणि या रेषेच्या खाली म्हणजेच ए सीच्या दिशेने आपण पाहत आहोत जहाजाकडे, आणि हा खाली पाहतोय म्हणून हा अवनत कोन आहे. तर ए बी हा आपला दीपगृह आहे, त्याची उंची आहे 100 मीटर. सी आपला जहाज आहे. एम ए सी हा आपला अवनत कोन आहे, ज्याचा माप 30 डिग्री हा आपल्याला दिलेला आहे, आणि जहाजाची दीपगृहापासून अंतर हे बी सी आहे, ज्याला आपण आत्ता एक्स मानूया आणि जे आपल्याला काढायचं आहे. तर दिलेल्या चित्रात एम ए सी आणि ए सी बी
हे दोन व्युत्क्रम कोन एक रूप आहेत, ज्यालाच आपण इन्व्हर्स अँगल्स असं म्हणतो. पुढे जाऊया. आता आपण त्रिकोण ए बी सी मध्ये ए सी बी या कोणाचा माप 30 डिग्री असं आपण अनुमान लावलं आहे. तर टॅन ए सी बी म्हणजेच टॅन 30 डिग्री आपल्याला ए बी भागिले बी सी बरोबर असेल. ए बीची उंची आपल्याला 100 मीटर दिलेली आहे व बी सीची उंची आपण एक्स मीटर ही मानलेली आहे. म्हणजेच टॅन 30 डिग्री बरोबर 100 भागिले एक्स. आता तुम्हाला टेबलमध्ये पाहिलेल्या कोणांच्या गुणोत्तरांवरून माहिती असेल की 30 डिग्रीचा टॅन हा असतो 1/3 चा वर्गमूळ. तर 1/3 चा वर्गमूळ बरोबर 100 भागिले एक्स. तर एक्स ची लांबी येते 100 × 3 चा वर्गमूळ, जीच असते 173.20 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला जहाजाची दीपगृहापासूनचं अंतर 173.20 मीटर असं येतं. दुसरं उदाहरण पाहूया. एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लांब उंचीपर्यंत पोहोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्यामध्ये 60 डिग्री मापाचा कोन तयार होतो. दोरा कुठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. आपल्याला दिलेला आहे 3 च्या वर्गमूळाची 1.73. उत्तराकडे जाऊया. आपल्या चित्रामध्ये सी हा आपला पतंग आहे व त्याला ए या बिंदूवरती जमिनीला बांधलेले आहे. ए सी ही पतंगाची दोरी आहे व बी सी हे पतंगाची जमिनीपासूनची उंची आहे जी आपल्याला 60 मीटर अशी दिलेली आहे. आपल्याला आणखीन दिलेलं आहे की जमीन व दोरा यांच्यामध्ये 60 डिग्री मापाचा कोन तयार झालेला आहे. म्हणजेच सी ए बी म्हणजेच थीटा या कोनाची व्हॅल्यू 60 डिग्री आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की हा एक उन्नत कोन आहे कारण की क्षितिज समांतर रेषा म्हणजेच ए बीच्या वरच्या दिशेला हा कोन तयार होतो म्हणून हा एक उन्नत कोन आहे. तर ए सी बी या त्रिकोणामध्ये साइन थीटा याची बी सी ला ए बी बी सी ला ए सी ने भागलेले येते. लक्षात ठेवा थीटाच्या समोरची रेष म्हणजेच बी सी ला ए सी ने भागायचा आहे. बी सी ची उंची आपल्याला 60 मीटर ही दिलेली आहे व ए सी म्हणजेच दोऱ्याची लांबी आपण एक्स मानूयात. तर 60 × x बरोबर साइन थीटा म्हणजेच साइन 60 डिग्री. तर साइन 60 डिग्री बरोबर 3 चा वर्गमूळ / 2 हे तुम्हाला टेबलमधून कळेल. तर 3 चा वर्गमूळ / 2 बरोबर 60 × x. याचवरून एक्स याची आपल्याला लांबी येते 69.2 मीटर. तर पतंगाच्या दोऱ्याची लांबी 69.2 मीटर आहे. आता आपण व्हिडिओमध्ये काय काय शिकलो याचा सारांश बघूया. आपण शिकलो काही नवीन त्रिकोणमितीय गुणोत्तर व त्यांच्या आधारित काही त्रिकोणमितीय नित्यसमानता. त्यांवरील आपण काही उदाहरणेही पाहिली. आपण उन्नत कोन व अवनत कोन काय हे जाणून घेतलं आणि त्यांवरील काही उदाहरणे सोडवली. व्हिडिओ संपायच्या आधी आपण एक शब्दावली पाहणार आहोत, त्यालाच इंग्लिशमध्ये वोकॅबलरी म्हणतात. इंग्लिशमधील नवीन शब्द तुम्हाला शिकता यावे ह्याच्यासाठी हे आपण शिकणार आहोत. तर पहिला आपला शब्द आहे इनोक्युअस. आता कुठलीही गोष्ट जी हानिकारक किंवा
आक्षेपार्ह नाही आहे अशी कुठलीही गोष्ट असेल त्याला आपण इंग्लिशमध्ये इनोक्युअस असं म्हणतो. याचं एक उदाहरण पाहूयात. अजीज क्वेश्चन्स टू हिज टीचर वेर इनोक्युअस अँड येट हिज टीचर वॉज अँग्री. म्हणजेच अजीजचे प्रश्न अजिबात हानिकारक किंवा आक्षेपार्ह नव्हते आणि तरीसुद्धा त्याच्या गुरूंना त्याचा राग आला. दुसरा शब्द आहे इल्युझिव्ह. आता एखादी गोष्ट जी शोधणे पकडणे किंवा साध्य करणे हे अवघड आहे त्या गोष्टीला आपण इल्युझिव्ह असं म्हणतो. याचं एक उदाहरण पाहूयात. मेनी फॉरेन बर्ड स्पीशीज आर इल्युझिव्ह इन इंडिया. म्हणजेच फॉरेनचे काही काही पक्षी इंडियात शोधणे किंवा पकडणे अवघड आहे म्हणून त्यांना आपण इल्युझिव्ह असं म्हणलेलं आहे. तिसरा शब्द आहे जेपर्डी. म्हणजेच कुठली तरी धोक्याची स्थिती. याचं एक उदाहरण पाहूयात. मायकल्स जॉब वॉज इन जेपर्डी बिकॉज ऑफ हिज रूड बिहेवियर. म्हणजेच मायकलच्या वागण्यामुळे त्याची जॉब धोक्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा एकदा भेटूयात दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर. धन्यवाद.